नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की एपीएस डिझायनर 4 च्या सहाय्याने एपीएस कॉर्पोरेट मधील सगळ्या फॉन्टचा वापर कसा करायचा, म्हणजे यामध्ये एपीएससी डीव्ही प्रकाश यासारखे जे काही महत्त्वाचे फॉन्ट्स आहे तर त्याचा वापर कसा करायचा, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, नॉलेजेबल आहे, तो पूर्ण बघा तरच आपल्याला एपीएससी डीव्ही प्रकाश या फॉन्टचा वापर करता येणार आहे। त्याचबरोबर एपीएस कॉर्पोरेटमधील सगळ्या फॉन्टचा वापर करता येणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याने सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल। तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करू। यासाठी आपल्याला मित्रांनो एमएस वर्ड फाईल ओपन करायची आहे। बघा, या ठिकाणी एमएस वर्ड फाईल ओपन केलेली आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये टायपिंग करण्यासाठी आवश्यक असणार आहे एपीएस डिझायनर 4.0। तर या ठिकाणी मी आपल्या लॅपटॉपमध्ये ते इन्स्टॉल केलेलं आहे, तर त्याला ओपन करतो। बघा, अशा प्रकारचा इंटरफेस असेल त्याचा। यानंतर याला कंटिन्यू करायचे। कंटिन्यू केल्यानंतर बघा, या ठिकाणी हे जे दिसत आहे ही जी स्ट्रीप, तर एपीएस डिझायनर 4.0 ची स्ट्रीप आहे आणि याला आपल्याला यामध्ये थोडी सेटिंग करावं लागेल। सेटिंग केल्यानंतर याला आपल्याला मिनिमाइज करून ठेवायचे, ज्याप्रमाणे आपण आयएसएम सॉफ्टवेअर मिनिमाइज करतो त्याप्रमाणे। तर या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला एपीएस कॉर्पोरेट फॉन्टचा वापर करायचा आहे, म्हणून आपण काय करूया, बघा या ठिकाणी यामध्ये सेटिंग करूया। तर आता या ठिकाणी बघा नेमकं आपल्याला कोणतं सॉफ्टवेअर वापरायचं आहे, तर त्याची सेटिंग आपल्याला करणं गरजेचं आहे। बघा, या ठिकाणी खूप सारे सॉफ्टवेअर बद्दलची माहिती दिलेली आहे, एपीएस, इंडिका, आयएसएम, स्वदेश कृती, श्रीलिपी, प्रकाश, रंगोली, आकृती आणि एपीएस कॉर्पोरेट ऑफिस। खूप सारे असे सॉफ्टवेअर एपीएस डिझायनर मध्ये इनबिल्ट आहे, त्यामुळे या कोणत्याही याचा आपल्याला सहजपणे वापर करता येईल। तर आज आपण वापर करणार आहोत एपीएस कॉर्पोरेट ऑफिसचा, म्हणून एपीएस कॉर्पोरेट ऑफिस हे जे काही सॉफ्टवेअर आहे याला आपल्याला सिलेक्ट करायचे, टिक करायचे। याला टिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कीबोर्डचा वापर करावा लागणार आहे। तर कीबोर्ड आपल्याला हे जे अक्षर नावाचं कीबोर्ड आहे याला सिलेक्ट करायचे आपल्याला। त्याला सिलेक्ट केल्यानंतर आपण याचा वापर एमएस वर्ड मध्ये टायपिंग करण्यासाठी करणार आहे, म्हणून या ठिकाणी बघा लास्टला क्वेश्चन मार्कच्या लेफ्ट साइडला हे जे ऑप्शन आहे, तर या ठिकाणी आपल्याला या सॉफ्टवेअरचा वापर करून एमएस एक्सेल मध्ये, त्यानंतर वर्ड पॅड असेल, कोरल ड्रॉ असेल, एमएस वर्ड असेल, त्यानंतर पेज मेकर आहे, ते या कोणत्याही सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला टाइप करता येईल। तर या ठिकाणी आपण एमएस वर्ड 97 याला सिलेक्ट करूया। याला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी एमएस वर्ड मध्ये इथे आपल्याला कॉर्पोरेट फॉन्ट सिलेक्ट करावा लागणार आहे। तर एपीएस कॉर्पोरेटचा जो फॉन्ट आहे तो आहे एपीएस सी डीव्ही प्रकाश, तर याला आपण सिलेक्ट करूया। सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो आपल्याला सहजपणे या ठिकाणी टायपिंग करता येईल। बघा, या ठिकाणी याची फॉन्ट साईज वाढवूया आपण, म्हणजे दिसण्यास सोपं जाईल। अरे बघा मित्रांनो, मी या ठिकाणी रेमिंग्टन कीबोर्डच्या सहाय्याने किंवा ज्या प्रकारे आपण टाइपरायटरचा वापर करतो अगदी त्याच प्रकारे टायपिंग करून या ठिकाणी हे मॅटर टाईप केलेलं आहे। आणि हा फॉन्ट्स बघा या ठिकाणी
एपीएस कार्पोरेटचे जे काही सगळे फॉन्ट्स आहे तर ते अतिशय सुंदर आहे, आकर्षक आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. म्हणून या एपीएस डिझायनर 4.0 च्या साहाय्याने आपल्याला ही सगळी फॉन्ट सहजपणे वापरता येईल आणि त्याचा टायपिंगसाठी वापर करता येईल. तर मित्रांनो, जर आपणाकडे एपीएस डिझायनर 4.0 हे सॉफ्टवेअर नसेल तर आपल्या चॅनलवर हे सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करायचं ते याचा व्हिडिओ देण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ बघा आणि ते सॉफ्टवेअर फ्रीमध्ये डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर ते इन्स्टॉल कसं करायचं ते पण त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, त्यानुसार ते इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला सुद्धा एपीएस कार्पोरेटचे जे काही फॉन्ट्स आहेत तर त्याचा वापर टायपिंग करण्यासाठी या ठिकाणी करता येईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याने सबस्क्राईब केला असेल त्यांनी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.